Hello, friends. I am Mr. Ravindra Bhaledav and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video, we shall discuss some of the examples of prefix and suffix. What do you mean by prefix and suffix? So, let's see the examples. As you know, that standard 8th, 9th, and 10th, prefix and suffix cha questions worthy questions are activities. त्याचे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्सबद्दल आपण चर्चा करूया की जे की तुम्हाला एक्झाममध्ये डेफिनेटली येऊ शकतात बट यू हॅव टू वॉच दिस व्हिडिओ फ्रॉम स्टार्ट टू एंड चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बट बिफोर दॅट डोंट फॉर गेट टू सबस्क्राईब आवर चॅनल लेट्स गो राईट प्रिफिक्स सफिक्स तुम्ही जे स्टडी करणार आहात एक्झाम्पल्स राईट इथे दिलेलं आहे प्रिफिक्सेस प्री प्री म्हणजे अगोदर फिक्स म्हणजे जॉईन करणे ॲड करणे म्हणजे तुम्हाला एखादा वर्ड असतो जसे जसा सर्टन आहे ओके आणि त्या वर्डला यू एन काही लेटर अक्षर आपण शब्दाच्या अगोदर म्हणजे प्री फिक्स केले ॲड केले त्याला जोडले आणि त्यामुळे एक नवीन शब्द तयार झाला इथे काय झालेलं आहे अँटनिंग्स ज्याला बोलतात अपोजिट वर्ड म्हणजे आपण असे काही प्रिफिक्सेस बघूया की त्याला ॲड केल्यानंतर प्रिफिक्स लावल्यानंतर त्याचा अँटोन्यूज त्या शब्दाचा ऑपोजिट वर्ड तयार होतो ठीक आहे हे आपण प्रिफिक्सबद्दल आणि नंतर आपण सफिक्सबद्दल डिस्कस करूया यू एन लावून सर्टन निश्चितपणे अनसर्टन नेक्स्ट आय एन इन करेक्ट इन करेक्ट नेक्स्ट वन आय एम पॉसिबल इम्पॉसिबल डी आय एस डिस आपण प्रिफिक्स लावूया ॲग्री डिस ॲग्री नेक्स्ट आय एल हा प्रिफिक्स लावून लिटरेट इन आय आर रेग्युलर इरेग्युलर देन ए एन टी आय अँटी सोशल अँटी सोशल म्हणजे सोशलच्या अपोजिट अँटी सोशल मिस एम आय एस बिहेव मिसबिहेव नेक्स्ट वन एक्स्ट्रा प्रिफिक्स ऑर्डिनरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एन ओ एन वायलन्स नॉन वायलन्स एम ए एल हा प्रिफिक्स जोडून न्यूट्रिशन मलन्यूट्रिशन नेक्स्ट एबल यू एन नी अनएबल जस्टिस इन जस्टिस तेच पुढे परफेक्ट इम्पफेक्ट ऑबे डिसऑबे लिगल इन लिगल रेलेव्हेंट इरेलेव्हेंट वॉर अँटी वॉर अँड गाईड मिस गाईड जे हेच इथे दिलेले प्रिफिक्स जोडून अपोजिट वर्ड म्हणजे न्यू वर्ड तयार झाले ॲक्च्युली हे जे सगळे जे इम्पॉर्टंट वर्ड्स प्रिफिक्स आणि सफिक्सचे इथे आपण डिस्कस करीत आहोत ॲक्च्युली द क्रेडिट गोज टू मिस्टर सुरेश हर्ट इज वन ऑफ द इंग्लिश टीचर यू कॅन विजिट हिड्स ब्लॉग विच इज अवेलेबल ऑन गुगल लेट्स लेट्स द नेक्स्ट राईट ॲड इज विथ सफिक्स आता आपण सफिक्सबद्दल चर्चा करूया सफिक्स म्हणजे शब्दाच्या पुढे नंतर काही लेटर ॲड करून न्यू वर्ड तयार होतो इथे बघूया एफ यू एल हा जो वर्ड आहे एफ यू एल केअर Care? केअरफुल काळजीपूर्वक आता याच्यामुळे काय तयार होला के एक ॲडजेक्टिव्ह तयार होतो ओ यू एस ग्लोरी ग्लोरियस अँगर अँग्री आता हे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह जे सफिक्स लावून तयार होतं त्याचे तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये रिलेटेड वर्ड्स याच्यामध्ये यूज करू शकतो वर्ड चेन ऑफ ॲड्झेक्टिवमध्ये दे देखील या शब्दांचा यूज होई होईल ॲबल ॲक्सेप्ट ॲक्सेप्टेबल आई बी एल हॉर हॉरिबल एलनी सोसायटी सोशल देन ई एंटी एप्यूर एप्यर ए एंटी कंसल्ट कंसल्टंट ओके आई वी क्रिएट क्रििएटिव जाने सक्सेसफुल एडवांटेजिस्डीज ग्रासी ॲडमिरेबल आणखीन काही वर्ड्स दिलेलं आहे ॲडमिस ॲडमिसेबल मॅजिशनल ऑबिडियंट डिपेंडंट हे काही आणखीन वर्ड्स तुम्हाला सफिक्स लावून न्यू वर्ड तयार झालेले दिसून येतात नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया सफिक्स ए आर वाय हा जर पुढे आपण ॲड केला सफिक्स म्हणून तर इमॅजिन कल्पना करणे इमॅजिनरी ओ आरवाय एक्सक्लेम एक्सक्लेमेटरी कि इंट्रोडक्टरी अर्ड तैयार होता देन आई सी आर्टिस्ट आर्टिस्टिक कि एनर्जेटिक ओके ई एन अर्थ अर्दन फ्रोजन एटी फॉर्च्यून फॉर्चुनेट अफेक्शनेट समब्द है ओ सम कि ट्रबल सम वाय लव लव्हली किंवा अवरपासून अवरली सो या प्रकारे इथे सफिक्स ॲड करून न्यू वर्ड्स क्रिएट झालेले आपल्याला दिसून येतात नेक्स्ट ॲडवर्ब्स विथ सफिक्स म्हणजे सफिक्स ॲड केल्यानंतर दिलेल्या मेन वर्डपासून शब्दांपासून न्यू वर्ड ॲड वर्ब म्हणजे क्रियाविशेषण कशा प्रकारे तयार होतो त्याबद्दल आपण बघूया एलवायने रिसेंट रिसेंटली क्वीकली हे ॲडवसुद्धा तुम्हाला कुठे युजफुल रिलेटेड वर्ड्समध्ये आणि वर्ड चेन ऑफ ॲडवमध्ये अँग्री अँग्रीली गिल्टी गिल्टीली, किंवा फुल फुल्ली हॅपी हॅपीली या प्रकारे देन नो नॉलेज परस्यू परस्यू थ्यू थेफ्ट किंवा थेओरी नोट नोटरी लॉ लौ, लॉयर या प्रकारचे हे ॲडव्ह सफिक्स लावून न्यू आणखीन सफिक्सने नाउन्स तयार होतात ते बघूया नाउन आता एम ई एन टी हा जो सफिक्स आपण दिलेल्या मूळ शब्दाला जॉईन केला रिटायर आहे तर ता त्याला एमई एन टी लावलं तर रिटायरमेंट नाऊन तयार होईल एन ई डबल एस काइंड काइंडनेस आय ओ एन ई ऑपरेट ऑपरेशन टी आय ओ एन ईमॅजिन इमॅजिनेशन ओके अशाच प्रकारे पुढे आर्ग्युमेंट रेडिनेस ॲक्शन डिस्क्रिप्शन इकडे पण शब्द आहेत आय टी आय ओ ए कंपोज कंपोजिशन ॲडपासून ॲडिशन यू टी आय ओ ए कंट्रीब्यूट कंट्रीब्यूशन सॉल्व पासन सोल्यूशन देन एस आई ओ एंड डिस्कस डिस्कशन एक्सपांड पासन एक्सपांशन है वर्ड परत पर रीड करू शकता वीडियो पॉज करूँ यू हैव टू नोट डाउन लिखन देखी घया एन सी ई इग्नोर इग्नोरन्स assurance पासन ऐश्योरस देन ई एन सी सीई एक्झिट एक्झिस्टन्स डिपेंडपासून डिपेंडन्स डिपेंडन्सी आणि सिवाय वॅकेंट वॅकेन्सी प्रायवेट प्रायवसी सो ऑल दीज आर दी नाउन विथ सफिक नेक्स्ट आपण आणखीन काही वर्ड बघूया टी वाय वायनी लॉयल लॉयल्टी स्पेशल स्पेशलिटी जे काही नाउन तयार होतात आय टी वाय लोकल लोकॅलिटी हंबल ह्युमिलिटी वायनी डिफिकल्ट डिफिकल्टी असेंबल असेंबली राईट आर वायनी प्लीजंट प्लीजंट्री दॅन एंटर एंट्री ओके ई आर वायनी ग्रीन ग्रीनरी बेकपासून बेकरी ए आर वाय बाउंड बाउंड्री ग्लॉस ग्लोसरी ए नी अराइव अराइवल बरी बरियल आई सी ई जस्ट जस्टिस प्रैक्टिस सीई पी आर ए सी टी आई सी ई प्रैक्टिस है नाउन एच टी एच कि एच टी ग्रो ग्रोथ हाई हाइट यू आर ई पासन मॉइस्ट मॉइस्चर मिक्स मिक्सचर यू डी ई ग्रेटफुल ग्रॅटिट्यूड सॉलिटरी सॉलिटिट्यूड सॉलिट्यूड अँड एफ किंवा एफ ईने बिलीव बिलीव सेव, सेफ या प्रकारे हे वर्ड्स काय झालेले आहेत सॉफिक्सने नाऊन तयार झालेले दिसतात आणखीन काय आहे नाऊन ई e आर रिपोर्ट रिपोर्टर ओके राईट Writer, orni, act, actor, edit, editor, double e, address, address, c, absent, absentee, ist, ne, piano, pianist, biology, biologist, and i a n, n. magic, magician, vegetable person, vegetarian. Right. Next. वर विथ सफिक्स सफिक्स लावून वर तयार होतात आय झेड ई किंवा आय एस सी इक्वल इक्वलाइज ॲपलॉजी ॲपलॉझाईज देटी ईनी डिफरंट डिफरेन्शिएट अँड इक्वल इक्वेट आय एफ वाय नोट नोटीफाय क्लेअर क्लेअरिफाय ए ब्राईट ब्रायटन सॅड सॅडन वी इन ई कन्सेप्ट कन्सीव अँड हाफ हाल्स वर्ब विथ प्रिफिक्स आणखीन पासून करेज अँड करेज आता हे प्रिफिक्स आहेत सफिक्स नाहीत नोबल ए इनेबल इ एम पावर एम पावर अँड बिटर एम बिटर बी इनी फ्रेंड बी फ्रेंड हेड बी हेड सो so, अशा प्रकारचे आपण इथे काही प्रिफिक्स आणि सॉफिक्सबद्दल डिस्कस केलेले आहेत जे की तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये स्टँडर्ड एट नाईन मध्ये विचारले जातात फ्रेंड्स आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका नेक्स्ट टाईम तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता विशू गुड डे टेक केअर थँक्यू व्हेरी मच